कांग्रेस ने जीएसटी, ईडी और देश में बढ़ती महंगाई, बेरोजगारी समेत परेशान किसानों के मुद्दों को उठाते हुए यवतमाल शहर और पूरे जिले में केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस दौरान यवतमाल के बस थाना चौक पर महंगाई का पुतला दहन किया गया। इस समय कांग्रेस नेताओं ने चेतावनी दी कि हम केंद्र सरकार के आगे नहीं झुकेंगे, हमें लोगों के मुद्दों को उठाने से कोई नहीं रोक पाएगा और कांग्रेस हमेशा महंगाई पर हमला करेगी। या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, ओला दुष्काळ जिथे जाहीर झाला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये बरेचशा लोकांचे घर वाहून गेले, त्यांना मोबदला मिळाला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या जमिनी खरडून गेल्या, त्यांना सुद्धा मोबदला मिळाला पाहिजे। या देशामध्ये पेट्रोल, डिझेल सगळ्या याच्यावर जीएसटी, आता इतकं नाही तर गहू, तांदूळ, आमचं दूध, दही या सगळ्यावर जीएसटी, म्हणजे उद्या चालून माणसावर जीएसटी लावलं नाही तर काही गावगाव वाटत नाही। आणि म्हणून आज या सगळ्या सरकारच्या महागाई बेरोजगारीच्या विरोधात जिल्हा आपल्या देशव्यापी आमचा काँग्रेसचा सत्याग्रह आहे, जेल भरो आंदोलन आहे। आणि म्हणून हा सर्व तुम्ही पाहत आहे का, हा सगळा रस्ता बंद होणारा बंद झालेला आहे। तेच नाही तर जिल्ह्यामध्ये सर्वीकडे सर्व तालुक्यामध्ये रस्ते बंद होणार आणि या पद्धतीने आम्ही हे महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन करत आहे। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।